नमस्कार, मी निसर अहमद. आपण पाहत आहात येऊन एक्सप्रेस मध्ये प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. आष्टी तालुक्यातील कडा येथे परमपूज्य जैन साधवींचा आज चतुर्मास मंगल प्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी सकल जैन बांधवांच्या वतीने परमपूज्य साधवींचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी कड्यातून भव्य रॅली काढण्यात आली होती. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल चानुदिया, सचिव हेमंत पोखरना, गोकुलशेठ मेहर, योगेश भंडारी, अनिल झाडमुठ्ठा व संपूर्ण संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी पथकाने मानवंदना दिली. दिनांक 16 जुलै पासून कडा शहरातून चतुर्मासाला प्रारंभ होत आहे. या प्रसंगी श्रावक संघाचे रत्तीलाल कटारिया, संजय मेहर, बाबूशेठ भंडारी, शिंगवी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
Thank you.
जय। महासती जी परम पूज्य विमल कर जी महाराज की जय। महासती जी परम पूज्य सत्पतवर जी महाराज। मेरी कौशल्या रूपी माताओं, चंदन माला रूपी मेरी बहनों, राम लक्ष्मण रूपी मेरे सभी भाइयों, आज का यह दिन हमारे लिए कड़ा श्री संघ के लिए हमारे पुण्योदय का उदय है। गए चार माह से कड़ा में चातुर्मा 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 से चर्चा चल रही थी, किसका होगा यह पता नहीं था, लेकिन हमारा सबका पुण्योदय इतना भारी था कि आखिरी मौके पर परम पूज्य महाराज प्रवक्ता कुंदन ऋषि जी महाराज साहब एवं जिनका हमें हमेशा साथ रहा है, जो हमारे साथ है, ऋषि प्रभुत्व विचारक परम पूज्य आदर्श ऋषि महाराज साहब, इन्होंने हमें हमारे संघ पर एक उपकार किया और हमें यह अलौकिक चातुर्मास दिया है। जो महाराज साहब यहाँ पे आए हैं पांच थाना, यह हमारे लिए अनजान थे, हम इनके लिए अनजान थे, तो सबसे पहले मेरा यह फर्ज बनता है कि आप श्री संघ के सामने थोड़ा सा परिचय उनका मैं यहाँ पे रखूं। यहाँ पर विराजित परम पूज्य विमल कौर जी महाराज साहब, जिनकी उम्र आज 93 इयर्स है और जिनके दीक्षा को लगभग 68 साल पूरे हुए, और जो राजस्थान पाली से है, उसके साथ साथ यहाँ पर विराजित परम पूज्य पुष्प कौर जी महाराज साहब, जिनके दीक्षा को 48 साल हुए हैं और जिनको लगातार 36 साल से एकासने चल रहे हैं, और जिनका जन्मभूमि मध्य प्रदेश भोपाल से है, उसके साथ साथ परम पूज्य साधना जी महाराज साहब, जिनके दीक्षा को 40 साल हुए हैं और जो मैसूर कर्नाटक से है, उसके साथ साथ परम पूज्य डॉक्टर जोशना जी, जो MA PhD फिलोसॉफी है, जिनके दीक्षा को भी लगभग 40 साल हुए हैं और वो भी चेन्नई तमिलनाडु से है, उसके साथ साथ छोटे महाराज साहब परम पूज्य नेहा जी महाराज साहब, इनके दीक्षा को 6 साल हुए हैं, वो भी चेन्नई से है, और परम पूज्य पुनिसा के चातुर्मास जम्मू से लेके कन्याकुमारी तक हुए हैं। इनका विचरण जम्मू में भी हुआ है, चेन्नई में भी हुआ है, तमिलनाडु में भी हुआ है, महाराष्ट्र में भी हुआ है, यानी पूरे भारतवर्ष को इन्होंने स्पर्श किया है। तो ऐसे साध्वी जी हमारे कड़ा श्री संघ को मिले हैं, तो निश्चित हमारा पुण्योदय है। जब महाराज साहब की जी का
जैन धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. या कडा शहराची पुण्याई की 3 वर्षानंतर या कडा शहरात आज परमपूज्य प्रवर्तक कुंदनुषी महासाहेब, परमपूज्य प्रवर्तक आदर्श महासाहेब यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने आम्हाला अत्यंत ज्ञानी अशा परमपूज्य विमल कौरजी महासाहेब यांचा आदिठाना 5 यांचा चातुर्मास मिळालेला आहे. त्यांचं वास्तव्य जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी चातुर्मास केले आहेत, तर असे साधू तृतीयजी आम्हाला मिळाले आहेत. निश्चित आम्ही कडावासीय याचा अत्यंत चांगल्या प्रकारचा लाभ घेणार आहोत. तप जोप महोत्सव त्यानिमित्ताने 4 महिने कड्यामध्ये राहणार आहे. या निमित्तानं माझी सर्वांना एक अशी विनंती राहील की या सर्व 4 महिन्याचा लाभ कडातल्या संघावाल्यांनी घ्यावा. त्याचप्रमाणे आज सकाळी त्यांचं अत्यंत नियोजनबद्ध असं स्वागत, आज एक स्वागत मिरवणूक त्यांची काढण्यात आलेली आहे आणि ती मिरवणूक श्रीमान श्री विनोदलालजी हिरालजी बलदोटा यांच्या बंगल्यापासून स्थानकापर्यंत अत्यंत जंगी असं स्वागत उत्स्फूर्तपणे या कडावासियांनी केलं आहे. आणि त्यामध्ये आज आष्टी श्री संघ, जामखेड श्री संघ, मिरजगाव श्री संघ, येथील धामणगाव श्री संघ येथील पदाधिकारी हे उपस्थित झाले आहेत आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की ते 4 महिन्याचा लाभ घेतील आणि आमच्या या कामात नुसता या कड्याचा चातुर्मास न समजता पूर्ण या आजूबाजूच्या परिसरात चातुर्मास समजून तालुक्याचा चातुर्मास समजून सर्वजण यामध्ये सहभागी होतील अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि तेज वार्ता जे चॅनल आहे जे नेहमी नेहमी आमच्या ह्या ह्याला प्रसारण करतो त्यांना पण धन्यवाद देतो. या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट जैन धर्मियांसाठी अशी आहे की आमच्या कडा श्रावक संघामध्ये आमचे युवा नेते श्रीमान योगेश लालजी भंडारी यांना श्रीमान श्री सुरेश जावळी दाससाहेब यांनी उपसरपंच जो शब्द दिला होता तो खरा काढून त्यांना उपसरपंच पदाचं त्यांना पद दिलेलं आहे. तर त्याबद्दल आम्ही कडावासी त्यांचे पण ह्या ठिकाणी आभार मानतो आणि योगेश निश्चित या 1.5 वर्षात त्यांना दिलेल्या पदाचा सदुपयोग सर्व जनतेसाठी करतील अशी मी या ठिकाणी आशा बघतो. परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज साहेब त्याचप्रमाणे प्रक्षुब्ध विचारक परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने आम्हाला महासतीजी परमपूज्य विमल कवरजी महाराज साहेब तथा परमपूज्य पुष्प कवर पूज्य आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने आम्हाला महासतीजी परमपूज्य विमल कवरजी महाराज साहेब तथा परमपूज्य पुष्प कवरजी महाराज साहेब आदिठाना 5 यांचा हा चातुर्मास 4 महिन्याचा चातुर्मास आम्हा कडावासियांना मिळालेला आहे. खूप कड्यासाठी ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे की इतके ज्ञानी विचारवंत आणि वयोवृद्ध असे आम्हाला संत लाभलेले आहेत. या 4 महिने म्हणजे आपल्या केलेल्या पापाची किंवा आपल्या हातून झालेल्या पापाची आपल्या कर्माची निर्जरा करण्यासाठी हे 4 महिने आम्ही यामध्ये आमच्या शास्त्राचं वाचन करतो, त्याचप्रमाणे गुरुदेवांची अमृतवाणी ऐकतो आणि यामधून जे आम्हाला ज्ञान मिळतं हे अत्यंत उपयुक्त आपल्या संसारात चालवण्यासाठी, आपला व्यवहार चालवण्यासाठी, आपल्याला समाजामध्ये वागण्यासाठी अत्यंत उपयुक्त सात्विक असं ज्ञान गुरुदेवांकडून आपल्याला मिळतं. त्यामुळे हे अत्यंत अनमोल असे 4 महिने याचा संपूर्ण समाजाने या 4 महिन्याचा लाभ घ्यावा आणि हा चातुर्मास खूप असा चांगल्यात चांगला होईल याची प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि याचा सदुपयोग करून घ्यावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. त्याचप्रमाणे तेज वार्ता आणि जे पत्रकार आहेत यांना मी आमच्या कडा श्रावक संघातर्फे खूप खूप असे धन्यवाद देतो की ते वेळोवेळी येऊन आम्हाला या आमच्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देतात. त्याचप्रमाणे एक गोष्ट राहायची सांगून विसरून गेलो की श्री आमचे योगेश लालजी सुमतीलालजी भंडारी हे आमचे युवा नेते त्यांना श्रीमान आपले आमदार साहेब सुरेश रावजी धस यांनी उपसरपंच पदाचा मान त्यांनी आम्हाला जैन धर्मांना दिलेला आहे. त्यामुळे मी सकल जैन समाजातर्फे आमदार सुरेश रावजी धस यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. आज या ठिकाणी 11 जुलै या दिवशी कड्यामध्ये पूज्य विमल कवरजी महाराज साहेब यांच्या चातुर्मासचा भव्य प्रवेश हा झालेला आहे. 2-3 दिवसापासून कड्याचे
श्री हिमांशी पोखरणार, तिलाजी कटारिया, संजू शेख मेहर ही सर्व मंडळी आमच्या संपर्कात होती आणि कार्यक्रमाला येण्याबद्दल आम्हाला आग्रह करत होती. त्याप्रमाणे आम्ही आज हा आपल्या तालुक्यातला एक भव्य चातुर्मास ठरावा या हिशोबाने या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. हा कार्यक्रम हा चातुर्मास कडावासियांचा नसून हा आष्टी तालुका जैन श्रावक संघाचा आहे असं समजून हा चातुर्मास निश्चितच सफल होईल अशी मी खात्री देतो. आणि वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमाला आष्टी श्री श्रावक संघ व आमचे सर्व सदस्य कार्यक्रमास हजर राहतील अशी या प्रसंगी ग्वाही देतो. त्याचप्रमाणे श्रीमान योगीजी भंडारी यांची या कडाईच्या नगरीच्या उपसरपंचपदी आमदार सन्माननीय सुरेशरावजी धस यांनी, कारण 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही त्यांना मागणी केली होती की योगेशला उपसरपंच करा, त्या गोष्टीचा साक्षीदार मी पण आहे. त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला होता की पुढच्या टर्मला नक्की योगेशला आपण उपसरपंच करू. त्याप्रमाणे तो शब्द त्यांनी पाळलेला आहे. त्यामुळे योगेश शेठ भंडारींचे मी हार्दिक असे अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून आपण जैन समाजाच्या नव्हे तर पूर्ण गावासाठी आपला हा कार्यकाळ पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा कडाश्री श्रावक संघाला मी आम्हाला बोलवलं या ठिकाणी, आमचा सन्मान केला याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय आनंद, जय महावीर. त्यामध्ये जे तरुण युवक हेमंत शेठ झाले, मेहर सर झाले, मामाजी आमचे कटारिया मामाजी सगळ्यांनी फार हिरादीने भाग घेऊन हा चातुर्मास सफल होईल त्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. तरी आपण जे आष्टीवासियांनी त्यांच्या या कार्याला नेहमी येऊन सहकार्य देऊन उपस्थिती लाभल असा प्रयत्न केला पाहिजे. आणि निश्चितच आम्ही सगळे आष्टीचे संघ सगळेजण येण्याचा प्रयत्न करू आणि ह्या चातुर्मासला अतिभव्य करण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझे 4 शब्द सांगतो. महावीर स्वामींच्या चरणी कोटी कोटी वंदन. आचार्य भगवंत राष्ट्र संत गुरुदेव पूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या चरणी कोटी कोटी वंदन. वर्तमान आचार्य डॉक्टर शिवमुनीजी महाराज साहेब यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. कडाला जे उपस्थित झाले परमपूज्य विमल कुमारजी महाराज साहेब आदि ठाणा 5 यांना कोटी कोटी वंदन. आज खरोखर एक भाग्याचा दिवस आहे की या ठिकाणी कडा संघाला ही चातुर्वास पर्वणी लाभलेली आहे. परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज साहेब, परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांनी श्रीमान हेमंतजी पोखरणा, अध्यक्ष रतिलालजी कटारिया यांना बोलावून घेतलं आणि तुम्हाला हा चातुर्मास तुम्ही घ्या. बघा, तुम्ही महाराज फार विद्वान आहेत तर खरोखर तो लाभ आज आम्हाला मिळालेला आहे. कडावासी आम्ही धन्य आहोत. विशेषतः आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांना खूप खूप धन्यवाद. बोलो. मी अशी माहिती देतो की हा चातुर्मास आम्ही यशस्वीरित्या हे करू. जैन समाजाबद्दल मला जे स्थान मिळालं मी सर्व जैन समाजाचे आभार मानतो व तसे सुरेश दास आमदार यांचे पण आभार मानतो. Classes where maths is fun.